राष्ट्रवादी काँग्रेसनं मधुकर पिचडांना राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्तेत चांगलं स्थान दिलं, मात्र पिचडांची चूक झाल्यानं त्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याची टीका अजित पवारांनी केली. ते अकोल्यातल्या सभेत बोलत होते. मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीनं अकोले विधानसभा मतदारसंघात पिचड विरोधकांची मोट बांधायला सुरुवात केली. त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या जाहीर सभेत अनेकांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी अजित पवारांनी पिचड पितापुत्रांवर सडकून टीका केली. स्वतःच झाकून ठेवायचं आणि ते कुणाला दाखवायचं नाही या पद्धतीनं काही मंडळी तिकडे गेली. वास्तविक त्यांना काय कमी केलं? 5 वर्ष विरोधी पक्ष नेता प्रत्याश तालुक्याला मिळाले की नाही? त्याच्यामध्ये पूर्वी वसंतदादांनी राज्यमंत्रीपद दिलं, पवार साहेबांनी कॅबिनेट मंत्रीपद दिलं, अनेक महत्वाची खाती दिली, या पक्षाचं अध्यक्षपद दिलं, ही सगळी पदं दिली तरी देखील आज पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याला त्या ठिकाणी सोडण्याचं पाप इथल्या प्रमुखांनी त्या ठिकाणी केलं.